Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कौड ब्राह्मण सभा संकल्पित कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने कुडाळ मध्ये 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत बांधवांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याबाबत कौड ब्राह्मण सभा गोरेगावचे कार्याध्यक्ष मनीष दाभोळकर आणि कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पाहुयात काय म्हणाले रणजित देसाई. केपीएल बद्दल थोडी आपल्याला माहिती देतो. आपण सर्वांनी जर काय अनुभव घेतला असेल 2018 अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव हे गौड ब्राह्मण सभा गिरगाव आणि कुडाळ देशस्थ युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते. याचा प्रमुख जो उद्देश आहे तो म्हणजे आमच्या कुडाळ देशकर समाजामधील जे युवा वर्ग किंवा सर्वच वर्गांसाठी एक गेट टुगेदर या निमित्ताने होतं. त्यांच्यामधील जे क्रीडा नैपुण्य आहे त्यालासुद्धा प्रोत्साहन देण्याचा एक उपक्रम असतो. आणि यंदा हे 6वं वर्ष आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ही मुंबईवरून झालेली होती. मुंबईला गोरेगावला पहिल्या वर्षी या स्पर्धा झालेल्या होत्या. दुसऱ्या वर्षी या स्पर्धा पनवेलला झालेल्या होत्या. तिसऱ्या वर्षी आपल्या या कुडाळमध्ये झाल्या. चौथ्या वर्षी गोवा. गेल्या वर्षी 5वं वर्ष होतं त्या डोंबिवलीला झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा 6व्या वर्षी आपण या कुडाळमध्ये या स्पर्धा घेतो आहे. या स्पर्धेमध्ये कुडाळ देशकर ज्ञाती बांधव सर्व सहभागी होत असतात. या ज्ञाती बांधवांसाठी मर्यादेच्या सर्व स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तंत्रशिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उद्योजक श्री दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सावंत, तसंच नव्याने त्यांची महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या सदस्यपदी निवड झाली ते ॲडव्होकेट संग्राम देसाई व अन्य मान्यवर, यामध्ये गौड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर विलास देसाई असतील. गौड ब्राह्मण जो आमचा अंक निघतो त्याचे संपादक श्री उमाकांत महाजन, या सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम दिनांक 19 रोजी होणार आहे. आणि 21 तारखेला या कार्यक्रमाचा जो बक्षीस वितरण समारोप होणार आहे तो श्री संजय नाईक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तसंच या 3 दिवसाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान देखील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जे मान्यवर लोक आहेत, यामध्ये काही क्रीडा क्षेत्रात नावाजलेले व्यक्ती आहेत, काही नाट्य किंवा सिनेक्षेत्रात नावाजलेली आहेत, किंवा अशी सर्व जी लोक आहेत ती 1-3 दिवस या कार्यक्रमांना भेटी देणार आहेत. काही प्रतिष्ठित उद्योजक आहेत मुंबई किंवा अन्य ठिकाणचे, हे मुद्दा म्हणून या कार्यक्रमाकरता येणार आहेत. आणि कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की या कुडाळ तालुक्यात म्हणजे कुडाळ शहर किंवा कुडाळच्या जवळपासच्या भागामध्ये एक कुडाळ देशकर भवन उभारण्याचा एक आमचा सर्वांचा मनोदर आहे. त्या दृष्टीने सुद्धा निश्चितपणे त्याच कार्यक्रमामध्ये घोषणा सुद्धा होणार आहे. आणि संपूर्ण आमच्या ज्ञातीला अभिमान वाटेल अशा प्रकारचे कुडाळ देशकर भवन हे नजीकच्या कालावधीत पुढच्या 1-2 वर्षांमध्ये उभारण्याचा आमच्या सर्वांचा संकल्प आहे. माझी सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे की या कार्यक्रम आहे त्याची आपण व्यापक प्रसिद्धी आपल्या सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून द्यावी. कारण आपले सर्वांचे जे वृत्तपत्र आहे ती मल्टी एडिशन्स आहेत, ऑल एडिशन्स आहेत. आणि आमचे नातेवाईक सुद्धा गोवा, बेळगाव, मुंबई किंवा अन्य ठिकाणी कोल्हापूर अन्य ठिकाणी सुद्धा सर्वजण वास्तव्य करतात. तर आपण सर्वांनी त्याची व्यापक प्रसिद्धी देखील द्यावी. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावं. जरी समाजाचे खेळाडू खेळणार असतील, एका नातीचे खेळाडू खेळणार असतील, तरी आम्ही कुडाळ शहरातील सर्व समावेशक अशा लोकांना कार्यक्रमात निमंत्रण देणार आहोत. सर्वांना या कार्यक्रमाकरता खास निमंत्रित करणार आहोत. कारण सर्व आमचे जसे पाहुणे मंडळ येणार किंवा आमचे कुळातले सुद्धा इतर कार्यामध्ये आमच्यावर जे सहभागी असतात अशा सर्व लोकांना देखील आम्ही सन्मानाने तिकडे निमंत्रण देणार आहोत किंवा या कार्यक्रमाला सुद्धा बोलावणार आहोत. ते आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्याची प्रसिद्धी योग्य प्रकारे द्यावी. 6व्या क्रीडा महोत्सव
केपीएल 2021 च्या निमित्ताने आज आपली ही पत्रकार परिषद आयोजित झालेली आहे. मंडळी गौड ब्राह्मण सभा गिरगाव ही 1875 साली 97 साली स्थापन झालेली संस्था आहे. आमच्या संस्थेला 124 वर्ष पूर्ण झालेली आहे. 23 कंप्लीट होऊन आज 24 वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवले होतं, जसे रुग्णांना मदत, वैद्यकीय मदत, त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्तांना मदत केली जाते, शिष्यवृत्ती दिली जाते, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, त्यांना पारितोषिक दिली जातात. काही कन्यादान फंडातून आम्ही गरीब वर्गातल्या खेड्या गावाखेड्यातल्या मुलींना किंवा त्यांच्या पालकांना लग्नासाठी कन्यादान फंडातून मदत केली जाते. असे एक ना अनेक उपक्रम आम्ही गेले 23 वर्ष सातत्याने राबवत आहोत. आणि केपीएल म्हणजेच क्रीडा महोत्सव हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे, जो आम्ही गेली 6 वर्ष अखंड भारतातून हा खेळ राबवला जात आहे. मगाशी देसाई साहेबांनी माहिती दिली त्याप्रमाणे यंदा गोरेगाव असेल, कर्नाळा म्हणजे पनवेल असेल, त्याच्यानंतर कुडाळ असेल, त्याच्यानंतर गोवा असेल, डोंबोली असेल, परत एकदा आम्ही जमायभूमी म्हणजे कुडाळला हा मोठ्या प्रमाणावर खेळ खेळवणार आहोत. याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे, आपला भारत हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील प्रत्येक तिसरी व्यक्ती ही तरुण व्यक्ती आहे आणि या तरुणाईच्या ऊर्जेचा वापर खऱ्या अर्थाने मैदानी खेळामध्येच होतो. त्याच्यामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, परस्पर आदरभाव आणि जय पराजय या समभावाने स्वीकारण्याची वृत्ती ही मैदानी खेळामुळेच निर्माण होते व वृद्धिंगत सुद्धा होते. आपल्या तरुण पिढीने याच मैदानी खेळाच्या माध्यमातून एकत्र यावे, त्यांच्यात संघभावना वाढीस लागावी, या हेतूने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करावे अशी गौड ब्राह्मण सभेने संकल्पना मांडली आणि गेली 5 वर्ष त्या यशस्वी गोरेगाव, पनवेल, कुडाळ, गोवा, डोंबरी अशा ज्ञाती संस्था, ज्ञाती बांधव आणि दानशूर, मुख्य म्हणजे दानशूर व्यक्ती, हे जी काय खर्च होतोय किंवा त्याच्यासाठी ही दानशूर व्यक्ती मग पुढे येतात आणि त्याच्यामधूनच मग टी शर्ट साठी स्पॉन्सरशिप असेल किंवा काही कन्व्हेन्ससाठी असेल, जेवणासाठी असेल, अशी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी दानशूर व्यक्तीने आपल्या हात पुढे केलेले आहेत आणि म्हणूनच हा एवढा मोठा क्रीडा महोत्सव होऊ शकतो. याच्यातून आम्ही अनेक उपक्रम फक्त क्रीडा महोत्सव म्हणजे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट न करता ओळखी वाढवणं बिझनेससाठी असतील किंवा नाती वाढवण्यासाठी सुद्धा असतील, तर फक्त हा क्रीडा महोत्सव नसून याच्यामधून अनेक एक ना अनेक आम्ही त्याच्यामधून जे फायदे आहेत ते पार्टिसिपंटना खेळाडूंना होत असतात. यामध्ये मंडळी लक्षात घ्या की हा कौटुंबिक सोहळा सुद्धा आहे, हा फक्त एक क्रीडा महोत्सव नसून कौटुंबिक सोहळा आहे. म्हणजे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपला नातेवाईकाबरोबर आपले आजोबा खेळत आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल ह्या क्रीडा महोत्सवात. त्याच्यामध्ये संघर्ष आहे, जिद्द आहे, खेळाचं आकर्षण आहे, पण त्याचबरोबर संध्याकाळी आमचे केदार सावंत असतील किंवा राजन नाईक इकडे बसलेले तर आम्ही एक सांस्कृतिक असा फार सुंदर कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे, जेणेकरून एक दुसऱ्याशी संवाद साधत फक्त मनोरंजन नाही तर त्याच्यामधून एक एकात्मता कशी वाढेल आणि आम्ही ज्ञाती संस्था पुढे जाऊन याच समाजासाठी आमचे रूप कशा प्रकारे फेडू शकू अशी सुद्धा एक आम्हाला त्याच्यातून शिकवण मिळणार आहे. आणि आम्ही म्हणूनच संध्याकाळी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन फार सुंदररित्या कुडाळमधील असतील किंवा बाहेरची मंडळी असतील जी कलाकार मंडळी ती त्याच्यामध्ये भाग घेणार आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून या असं मी तुम्हाला आवाहन करेन. अशी सगळी संकल्पना घेऊन गौड ब्राह्मण सभेने ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या अनंत वर्षासाठी आम्ही ही संकल्पना राबवणार. त्याच्यासाठी क्रीडा महोत्सव फंड असा सुद्धा आम्ही निर्माण केलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञाती बांधव आमामध्ये पहिले मदत करतात, तो फंड वाढवतात, त्या फंडाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही भविष्यामध्ये हा क्रीडा महोत्सव चालवणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.